महापालिकेतील थंडावलेल्या कामकाजाची कोंडी भाजपातील सहकार मंत्री समर्थक गटाने शिवसेना आणि एमआयएमचे सहकार्य घेत फोडली. महापालिका भाजपमध्ये आधीच दोन गट असून त्यात पक्षनेते सुरेश पाटील आजारी पडल्यानंतर पालिकेचं कामकाज जवळजवळ मंदावलं आहे. सभाच होत नाही, झाल्यास तर गोंधळ आणि तहकूब अशी स्थिती होते. विरोधी पक्ष यावर ताऊन होताच आज दोन्ही काँग्रेस बसपा इतकंच काय एमआयएम या पक्षाचे सदस्यही पालिकेत येताच एकत्रित आणि सत्ताधारी भाजपच्या विरोधात घोषणा देत आले. वेळेवर सभा न घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीच, सभा न घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीच, सभा न घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीच. सभा सुरू झाली. महापौर शोभा बनशेट्टी यांनी सत्ताधारी गटनेते पदाचा पदभार नागेश वल्लाळ यांच्याकडे दिला गेला असल्याचं जाहीर केलं. कामकाज सुरू होताच चेतन नरोटे आनंद चंदन शिवे यांनी झोन समित्याबाबत निर्णय घ्या अशी मागणी केली. यावर पक्षनेते वल्लाळ यांनी आक्रमक भूमिका घेत विषय आल्यावर बोला असे सुनावले. दरम्यान विरोधी पक्षांनी आपला आग्रह कायम ठेवला आणि गदारोळ सुरू झाला. यातच महापौरांनी विषय पुकारला आणि पक्षनेते नागेश वल्लाळ आणि विरोधी पक्ष नेत्यांच्याकडून राजकुमार हंचाटे यांच्याकडून सूचना उपसूचना वाचल्या जाताच त्या एकमतानं मंजूर केल्याचं जाहीर केलं. एक नवे तब्बल 21 विषय गदारोळात अवघ्या 9 मिनिटात संपवण्यात आले. महापौर आणि सत्ताधाऱ्यांनी जणू काही नुकत्याच झालेल्या मॅरेथॉन पासून पूर्ती घेत कामाचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला असेच यातून दिसून येते. आज झालेल्या विषयात शहरात आता 8 ऐवजी 9 झोन झाले, म्हणजे विभागीय कार्यालय मंजूर झाले आहे. याची भौगोलिक आणि पक्षीय दृष्टीने बांधणी करण्यात आली असून यानुसार आता 6 झोन भाजपाकडे, 2 शिवसेनेकडे तर 1 एमआयएम पक्षाकडे जाईल. सुरेश पाटील आणि पालकमंत्री गटानं काँग्रेसशी हातमिळवणी करीत शिवसेनेला एकच जागा ठेवली होती. भाजपकडे 5, काँग्रेसकडे 2 व एमआयएम कडे 1 जागा जाणार होती. आम्हाला आता 2 जागा झोन मिळाले आहेत असं हंचाटे यांनी सांगितलं. आजच्या सभेलाही भाजपाचे पालकमंत्री गटाचे 35 सदस्य गैरहजर होते. सतत गैरहजर राहणाऱ्या सदस्याबाबत आपण पक्षाध्यक्षाकडे अहवाल देणार असल्याचं महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितलं.